प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी असणं बंधनकारक आहे त्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आहे ई के वाय सी बंधनकारक केली आहे पण दुसऱ्या बाजूला काही लाभधारक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेची रक्कम मिळालेली नाही त्यामुळं प्रलंबित रक्कम त्वरित खात्यावर जमा करण्याची मागणी होती आहे पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात दर चार महिन्यांनी लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात बँक खात्याशी आधार आणि पॅन कार्ड जोडलेलं असतं तरीही पुन्हा पी एम किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी केवायसी करावी लागणार आहे त्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे या मुदतीत केवायसी पूर्ण केली नाही तर पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही एका बाजूला केवायसी बंधनकारक केली आहे तर दुसऱ्या बाजूला काही शेतकऱ्यांना काही महिन्यांपासून पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे प्रलंबित रक्कम लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी होत आहे